राज्यात अनलॉक 4 आता सुरुवात झालेली आहे. हळूहळू सगळे व्यवहार पूर्वपदावरती येऊ लागलेत. मात्र 5 महिन्यांपासून राज्यातली प्रार्थना स्थळं मात्र बंद आहेत. ती उघडण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत काल मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर आज मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले आणि त्यामुळे औरंगाबादेत मागच्या 2 दिवसांपासून वातावरण मात्र चांगलंच तापलेलं बघायला मिळतंय. आज मशिदीच्या बाबतीत मी ज्या प्रकारे घोषणा केली होती की 1 तारखेला मी मंदिरामध्ये जाणार मंदिर उघडण्यासाठी आणि 2 तारखेला मशिदीमध्ये जाऊन मी नमाज अदा करणार, अशी घोषणा करून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हाय वोल्टेज ड्रामा सुरू केला. जलील शहागंजच्या ज्या मशिदीत जाणार होते तिला पोलिसांनी आधीच वेढा दिला होता. जलील आपल्या कार्यालयातून समर्थकांसह पायी मशिदीकडे निघाले. पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी जलील यांना समज देऊन सोडलं. यानंतरही जलील आंदोलनावर ठाम आहेत. आज पुरतं आंदोलन संपलं असलं तरी पुन्हा आम्ही गुपचूप आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. स्थगित करण्याचं काही कारण नाही आहे. आज शागंची मशिदीला लॉक लावण्यात आलेला आहे, तिथे नमाज झालेली आहे. हे आंदोलन असं नाही आहे की आज आम्ही स्थगित करत आहे, हे आंदोलन सुरू ठेवणार आम्ही. आता उद्या काय करणार परवा काय करणार हे आपल्याला कळेलच. तर पुन्हा आंदोलन केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलिसांनी दिलाय. अशा प्रकारची घटनेची जेव्हा पुनरावृत्ती होईल त्याप्रमाणे आम्ही पुन्हा जे कायदेशीर कारवाई कायद्यामध्ये जे काही तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू, त्यामध्ये काही 2 मत नाही. जलील यांचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं केली आहे. इम्तियाज जलील विशेष नमाज पढ़ने की बात करता है और विशेष मंदिर खोलने की बात करता है, तो ये पार्टी का विचारधारा ही जो है हिंदू मुसलमानों में तेर पैदा करने के माहौल को खराब करने के. इम्तियाज जलील हे आमच्या आणि विशेषतः हिंदू समाजाच्या भावनाशी खेळत आहेत. त्यांना मंदिरामध्ये जाऊन भगवंताची पूजा अर्चा किंवा त्यांना ते काही करायचं नाहीये, फक्त हे मताचं राजकारण करायचंय. औरंगाबाद मधला हा ड्रामा 2 दिवसांपासून सुरू आहे. मंगळवारी जलील यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना रस्त्यावर उतरली. बुधवारी ते मशिदीकडे निघाले आणि त्यांना पोलिसांनी अडवलं. आता गुपचूप आंदोलनाचा सुतोवाच जलील यांनी केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे एवढं मात्र नक्की. दिल्लीहून रामराजे शिंदे आणि औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.